काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना कधी विजयी होऊ दिलं नाही असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घ्यायला काँग्रेसचा विरोध आहे असं बावनकुळेंनी म्हटलं. तर काँग्रेसचं ठीक आहे पण मी भाजपमध्ये कधीच जाणार नाही, भाजपला माझा कायमच विरोध असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तर भाजपला माझा कायमचा विरोध असेल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घ्यायला काँग्रेसचा विरोध आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. काँग्रेस पार्टीने प्रकाश आंबेडकर साहेबांना कधी विजय होऊ दिला नाही. काँग्रेसचा इतिहास असा राहिला की भंडाऱ्यामध्ये सुद्धा काँग्रेसने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीमध्ये हरवलाय. काँग्रेस पार्टी कधी प्रकाश आंबेडकरजींना सहनच करत नाही, कारण प्रकाश आंबेडकरचं नेतृत्व जर पुढं आलं तर काँग्रेस पार्टीला भीती वाटताय आणि म्हणून काँग्रेस पार्टी ही प्रकाश आंबेडकरजींना युतीमध्ये घेत नाही. पवार साहेबांसोबत जरी गेले असतील तरी काँग्रेस मात्र ही प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरोधी भूमिकेमध्ये आहे. माझा BJP ला कायम विरोध आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. त्याच्यामुळे मी काँग्रेस घेत नाही म्हणून त्यांच्याकडे येईन असं जर ते आस लावत बसले असेल तर त्यांना म्हणणार आहे तुम्ही वाट बघत बसा त्याच्या पलीकडे काय.